नमस्कार मी माझ्या वर्चल मॅटनी शो मध्ये तुमचं स्वागत आहे कसं असतं एक सिनेमा जर तयार व्हायचा असेल ना तर अनेक गुणी लोक एकत्र लागतात आणि मगच तो सिनेमा तयार होऊ शकतो कधी कधी असं होतं की काही ना असं वाटतं मी फार गुणी आहे आणि मग तो सिनेमाचं काय होतं ते आपण बघतो पण आता एक असा सिनेमा येणार आहे ज्याचं छत्तीस गुण असं नाव आहे आणि हा गुणी आहेच आपल्याला माहिती आहे ही तर गुणी आहेच आणि ह्यांचा ही बाप जो अतिगुणी आहे तो आता येतोय तो आता काहीतरी मोबाईल वरती आहे आणि तो तिथे ऑनेस्ट अँड व्हेरी परफेक्ट फॉर इस टाइमिंग केलाय ज्या वेळेला सांगितलंय ट्रेलर त्याच वेळेला तो गेला पाहिजे तो त्याचा प्रयत्न आहे आणि दुसरं कारण म्हणजे त्याचं टाकून झाल्यानंतर आम्ही उशीर केलाय त्यामुळे त्याला आम्ही त्या त्याला देता येणार आहेत म्हणून पण एक छान वाटलं की जसं तू मला आठवते की एक संतोष एक असतं ना की बाबा अशाच भूमिकांमध्ये दिसणारा संतोष तशाच भूमिकांमध्ये दिसणारा संतोष मग त्याचं एक असंच काहीतरी आहे हे सगळं छेदून जेव्हा हा ट्रेलर बघतो तेव्हा फार बरं वाटतं की संतोष काहीतरी खूप छान करतोय वेगळं करतोय चांगलं करतोय तुला पण असंच वाटलं की जेव्हा तू स्वतःला बघितलंस पडद्यावरती या आ, शूट नंतर तुला असं वाटलं की हो ती जी इमेज ब्रेक करायची इमेज ब्रेक करायचे ती खरी संधी आहे येस नक्की मुळात एक कथा जेव्हा तयार झाली आणि पूर्ण असं माझ्यासमोर आले ती स्क्रिप्ट आणि म्हणजे यार हे फिल्म करण्याची मेरे गो मला करायची आहे कारण अर्थात तेच कारण होतं आणि इमेज ब्रेक करायची नाही मला मला इमेज वेगळी बनवायची आहे कारण मला जी ब आधीची जी इमेज आहे तीसुद्धा खूप कष्ट आणि सगळ्यांच्या मदतीने तयार झालेली आणि जी मला खूप जवळची आहे झेंडा मोर्या या सिनेमातनं पण तो संध्याबाई आत्तापर्यंत लोकांनी संध्याबाई पाहिलं आहे मन्याबाई पाहिलं आहे किंवा जॉनी पाहिलं आहे पण हा सुधीर बघताना जी खात्री मला होती की मी असंही काहीतरी करू शकतो ती खात्री माझ्या प्रेक्षकांना किंवा म्हणजे पुढच्या निर्मात्या दिग्दर्शकांना पण यावी की नाही संध्या हेवी आहे सो so, हा एक प्रयत्न ही एक इच्छा होती आणि अर्थात प्रत्येक कलाकारालाकडे एक भूक असतेच वेगवेगळे वेगवेगळ्या भूमिका करण्याची ती भूक माझ्यातही आहे आणि ती संधी मला या सिनेमाने दिली तुला या सिनेमाने दिली पण पूर्व तुझ्यासाठी तर हे होतं की जसं की आला प्रत्येक कलाकारामध्ये भूक होती आधीच दिग्दर्शक काय असे नव्हते दिली नव्हती पण अशी संपूर्ण मेजबानी मिळणं सं, पूर्णपणे तुझ्यावरती केंद्रित असणारी किंवा ह्याच्यावरती केंद्रित असणारी पण म्हणजे एक अभिनेत्रीवर केंद्रित असणारी भूमिका मिळणं ह्याच्यासाठी इतकी वर्ष लागतात आणि मग एखादा समीत कक्कड सारखा एक गुणी दिग्दर्शक तुला ओळखतो की हो पूर्वामध्ये ते टॅलेंट आहे करू शकते आणि ते पडद्यावर दिसते तुला बरं वाटलं की हाच नाव मला विचारला म्हणजे सगळं खर तर कधीतरी आपण म्हणतो ना की दैवी असं आपल्याला ते असं देत तसं त्यांनी ते दिलं म्हणजे ना त्यांनी मला विचारलं ना काही चौकशी केली की तो देवासारखा आला अरे क्या बात आहे दैवीच आहे उसके उसका भी एक रीज़न है कि फिल्म लिखते समय ऋषिकेश कोहली एंड मी व्हेन वी स्टार्टेड राइटिंग द फिल्म आ, सबसे पहले सुधीर कौन करेगा वाज डिसाइडेड कि संतोष बिकॉज संतोष इज अ वेरी सॉफ्ट मैन संतोष संतोष संत्या संत्या भाई yeah. वो रियल लाइफ में नहीं है वो रियल लाइफ में ही इज़ अ वेरी वनरेबल बॉय मैन एंड अ ग्रेट ग्रेट द वॉमेस्ट पर्सन आई मेड पूर्वा यू नो वैन अगेन वाई राइटिंग इट फ्रॉम द बिगिनिंग इट्स देर वॉज लाइक शायद पुरवा आई वॉज अ लिटिल बिट हेजिटेंट कि पूर्वा करेगी बिकॉज यू नो पूर्वा इज़ थोड़ा मेथड इज़ थिएटर यू नो कि मुझे इतना लगता है मुझे रिहर्सल लगता है एंड यू नो एंड शी इज़ लाइक दैट बट इज लाइक कि ये करना है हमको एंड शी वॉज लाइक मैं वो स्टोरी कैसी लगी तो वो स्टोरी बहुत अच्छी लगी येस और नो यू हैव टू डू इट पहली बात मुझे ना सुनने एंड बिकॉज शी लाइक द स्टोरी द वन थिंग वॉट वी डिड पुर्वा मिया संतोष की मेथड नहीं करेंगे इम्प्रॉम करेंगे एक्सटेम्पो करेंगे एंड विल गो फुल ऑन वी विल यू नो हैव पम्बल्स अगर होता है तो इट इज़ फाइन हम लोग सेकेंड टेक नहीं करेंगे हम लोग फर्स्ट टेक करेंगे बिकॉज जो ऑथेंटिसिटी है जो एक इनोसेंस है वो तभी बोलने पर आता है सोच के बोलना यू नो वो बहुत ज़्यादा एक्टिंग एक आई थिंक सो समझ में आती है लोगों को एक पॉइंट के बाद कि आई मस्त एक्टिंग क्या है विच इज़ वॉट आई डेंट वॉन्ट

एवरी थिंग है दो दिन में तीन बार हो सकता है चीज़ें एंड दैट इज वॉट आई वॉन्टेड द मोर यू प्रिपेयर एंड विच आई थिंक संतोष ऑल्सो डिड द सेम थिंग पूर्वा डिड द सेम थिंग वेंट आउट विद द फ्लो यू नो कि ये ऐसा कर सकते हैं ये ऐसा कर सकते हैं है, इसको ऐसा बोल सकते हैं कोई कोई डायलॉग ऊपर नीचे हुए बट वो वर्क होते हैं बिकॉज वो टाइम पे वो नीड पे वॉट यू टॉक हाउ यू टॉक हाउ यू बेसिकली रिसीव फ्रॉम अ वूमन अँड हाओ मॅन रिसीव दॅट इज वॉट हॅज कम आउट सो ब्रिलियंटली शेवटचा प्रश्न तुला विचारेन कारण तू या सिनेमाचा निर्माता वन ऑफ द निर्माता निर्मातापणा आहेस कक्कड तर सगळं सांगून बसलाय पूर्व पण म्हणाली पण मग नेहमी असा प्रश्न येतो नेहमी प्रत्येकजण असं म्हणतो की आमचा सिनेमा काहीतरी वेगळा आहे आम्ही काहीतरी वेगळं द्यायचं म्हणतोय तर हा वेगळेपणा तू तुझ्या सांगशील काही टप्प्यात कसं सांगशील की आम्ही काय वेगळं नाही अर्थात तो तर जसं म्हणालास की प्रत्येक जण सांगतो की आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय अर्थात प्रत्येक जण हा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो मग ते वेगळं आहे की नाही झालंय हे रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक तिथे बसलेले असतात ते सांगतातच पण मी वेगळं वेगळं काही म्हणणार नाही पण एक नव्यानं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत नाही आहे नव्यानं काय करतोय ते सांगतो की छत्तीसगुड म्हटलं की साधारण आयडिया येतेच की ही लग्नसंस्थेवर भाष्य करणारा सिनेमा आहे किंवा पती पत्नीच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा आहे छत्तीसगुड म्हटल्यानंतर पत्रिका डोळ्यासमोर येते किंवा पत्रिका वगैरे अरेंज ॲरेंज मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे हा प्रश्न पडतो पण पत्रिका जुळवल्यानंतर पत्रिकेतले आमचं एक पोस्टर रिलीज झाल्यानंतर आम्ही एक टॅगलाईन दिली आहे की कुंडली नाही मतं जुळावी लागतात सो हे प्रत्येकाला आजपर्यंत माहिती आहे नाही नाही पत्रिका किती जुळल्या तरी नवरा बायकोनी आधी एक चांगलं मित्र असणं फार गरजेचं आहे मग त्यांची मतं जुळली पाहिजेत पण नवीन काय या सिनेमा तुम्हाला बघायला मिळेल तर तुमची ती मतं आहेत ती कशी जुळवता येतील तुम्हाला तुम्ही तुमच्यातली मतं जुळव जुळवताना किंवा तुमच्यातली मतं जाणून घेताना समजून घेताना तुम्हाला नेमकं काय करावं लागेल काय करता येईल आपल्याला ती कदाचित हा फंडा या सिनेमात तुम्हाला कळेल आणि तसंच हा सिनेमा केवळ फक्त लग्न झालेल्यांसाठी नाही आहे तर तो ज्यांचं लग्न होणार आहे त्यांच्यासाठी पण आहे आणि ज्यांचं लग्न होऊन वेगळे झालेत ज्यांची मतं जुळली नाहीत त्यांनी हा सिनेमा बघितल्यानंतर मला वाटतं पुन्हा एकदा मैत्री करा आणि मतं जुळण्याचा प्रयत्न करा कदाचित जुळतील जुळतील आणि मला आता शेवटी असंच म्हणायचंय की चार नोव्हेंबरला सिनेमा रिलीज होईल मला त्याआधी एक गोष्ट सांगायची मी परवाच आमचं बोलणं झालं काय एका ठिकाणी मला कमेंट आली होती किंवा समितला आली होती की ट्रेलरमध्ये तुम्ही बघाल की राम सीतेच्या जोडीनंतर जुळणारी ही एकमेव हो जोडी तर तिथे तुम्ही काय तुम्ही कंपेरिजन करताय का, करता का रामसीतेच्या जोडीनंतर तुमची जोडी म्हटलं अरे कोणीच कम्पॅरिझन करूच शकत नाही आणि मला असं वाटतं की देवाने जेव्हा रा रामाने इथे मनुष्यरूपी अवतार घेतला तेव्हा माणूस म्हणून त्याच्याही आयुष्यात माणसाप्रमाणेच दुःख आणि आनंद आला आहेच की आणि आपल्याकडे म्हटलं जातं की अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणून तो काय कंपेरिजन झालं का दोन भावांचं प्रेम पाहिलं तर आपण बोलतोच की राम लक्ष्मणाची जोडी आहे म्हणून काय आपण त्या राम कंपेरिजन कंपॅरिझन नाही ती उपमा असते असं मला वाटतं उपमा असते असं तू म्हणतोय तिघांनी खूप छान गप्पा मारले आणि मला प्रेक्षकांना हेच सांगायचं चार नोव्हेंबरला चार नोव्हेंबरला रिलीज होतोय सिनेमा तेव्हा कुठेही हाफ तिकीट काढू नका फुल तिकीट काढा आणि हा सिनेमा बघा तुम्ही आमच्याशी बोलला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू